एक माणूस जंगलात हरवला. संध्याकाळ झाली, रात्र आली, त्याला रस्ता सापडेना. अंदाजे गावाकडे जात असताना अचानक एक पिशाच त्याच्या समोर येऊन उभं राहिला आणि म्हणाला, महाराज मला आपल्यासोबत घेऊन चला, मी तुमचा गुलाम बनून राहील, तुम्ही सांगाल ते काम करीन, तोच माझ्या मुक्तीचा मार्ग आहे. नको रे बाबा ही झंझट असं म्हणून भेदरलेला तो माणूस धावायला सुरुवात करणार. इतक्यात पिशाच म्हणाल, तुम्ही माझी विनंती नाकारली तर मला नाईलाजाने तुम्हाला मारून तुमचं उष्ण रक्त प्यावं लागेल. त्या माणसाकडे काही पर्यायच नव्हता. त्याने त्या पिशाच्याला घरातली सगळी कामं सांगायला सुरुवात केली, पण ते चुटकी सरशी करून परत हजर व्हायचा, पुन्हा काम मागायचा. मग त्या माणसाने त्याच्याकडून मोठमोठी कामे करून घ्यायला सुरुवात केली, तीही ते झटकन पूर्ण करून काम मागायला हजर व्हायचा. पिशाच्याच्या मदतीने तो माणूस अतिव श्रीमंत झाला. सगळे सुख त्याच्या पायाशी लोळणं घेऊ लागली, पण ते सुख त्याला काही मानवेना, कारण ते पिशाच कोणत्याही वेळी हजर व्हायचा आणि काम मागायचा. काम दिलं नाही तर नाईलाजाने तुमचं उष्ण रक्त प्यायला लागेल म्हणायचा. शेवटी या माणसाने एका फकीराला गाठलं, त्याला एक मडकं दिलं. देताना मडक्याच्या तळाला एक छोटंसं छिद्र पाडलं, म्हणाला, आता त्याला या मडक्यात पाणी भरायला सांग. त्या माणसाने तसंच केलं आणि पुन्हा ते पिशाच त्याच्याकडे कधीही काम मागायला आलं नाही. ते बिचारं मिळेल तिथून पाणी आणून मडक्यात भरायचा, ते वाहून जायचं, ते परत भरायचा, परत वाहून जायचं. काहीशे वर्षांनी ते मडकं फुटलं गेलं. पिशाच मालकाला शोधत फिरू लागलं. मालक मरून आता अनेक पिढ्या लोटल्या होत्या हे त्याला समजलं. ते नव्या मालकाची वाट पाहू लागलं. एक दिवस मुला नरसुतीन त्याचं रस्त्यावर वाट चुकला आणि पिशाच्याशी त्याची गाठ पडली. त्याला पिशाचा मालक बनावं लागलं, पिशाचं काम मागू लागलं. मुलाने सगळी काम त्याच्याकडून करून घेतली, आपली 7 पिढ्या बसून खातील अशी इस्टेट उभी केली. त्यानंतरही पिशाच्याची कामाची मागणी संपेना. तेव्हा त्याने त्याला काम सांगितलं, काही काळापूर्वी देशावर एक मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, त्यामागे नेमके कोण सूत्रधार होते त्याचा छडा लावून येता येता मी या 2 ढिगाऱ्या सांगतो, त्याची सत्यता पडताळून त्याचबरोबर काही वर्षात काही संशयास्पद मृत्यू झाले आहेत त्याचा तपास लावून ये. पिशाच निघून गेल्यावर मुल्ला स्वतःशीच हसून म्हणाला, आता काही हा परत यायचा नाही. फलजूने विचारलं, पण आब्बा तो परत आलास तर? मुल्ला म्हणाला, तर माझ्याकडे यादी आहे, तिच्यातल्या माणसांचे मेंदू नेमके कुठे आहेत ते शोधायला सांगणार आहे त्याला.